स्वामींनी साड्यांची महाराणी प्रस्तुत आणि लक्ष्मी आपल्या घरी. मी आजचे आपले अँकर गर्दीत हरवले का तर मी त्यांना इथे आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सुदेश मेटकर आजचे आपले अँकर, ते आज तुमच्या पैठणीचा खेळ घेणार आहेत आणि आज जी विनर ठरेल तिला स्वामिनी मस्तानी पैठणी त्याच्या हस्ते गिफ्ट म्हणून मिळणार आहे. एकदा जोरदार टाळा. चालेल, सोपेच प्रश्न आहेत माझ्याकडे, एकदम सोपे आहेत, पुण्याच्या रिलेटेड आहेत आणि जनरल नॉलेजचे आहेत सगळे. त्यामुळे गेम शोला सुरुवात करतोय आपण लगेचच. आधीच खूप उशीर झालाय, सगळ्यांना भूक लागली आहे, आम्हाला पण लागली आहे बरं का. साड्यांची महाराणी स्वामिनी प्रस्तुत आली लक्ष्मी आपल्या घरी, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि जॉय लोकस ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी घेऊन आलोय एक अनोखा, वेगळा आणि उत्साहपूर्ण गेम शो ज्याचं नाव आहे आली लक्ष्मी आपल्या घरी. या गेम शोचं प्रक्षेपण नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनीवर, जी नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनी ही पुण्यातील तळागाळातील सामाजिक विषयांना नेहमीच वाचा फोडत आलेली आहे. तुमचे प्रश्न आम्ही नेहमी मांडतो आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरही नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनी देते. या नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनीतर्फेच हा गेम शो आयोजित करण्यात आला आहे. फक्त नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनी ही न्यूज फक्त न्यूजपुरती नाही तर पुण्यातील जे सांस्कृतिक खेळ आहेत किंवा सांस्कृतिक विषयांनाही हात घालते, या सांस्कृतिक विषयातच हा गेम शो आयोजित करण्यात आला होता. नवरात्रीमध्ये हा 9 दिवस हा गेम शो यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा हा गेम शो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिवाळीमध्ये. चला तर सुरुवात करायची गेम शोला. तुम्हाला सगळ्यांनाच रोजच्या आयुष्यामधले असणारे प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? राज्य प्राणी येतोय यापुढे. वाघ. वाघ महाराष्ट्र राज्याचं राष्ट्रीय प्राणी. ठीक आहे, तुम्ही या, तुम्ही फोडू नका. जायंट स्क्विरल. मला मराठी सांगा. खारुताई मोठी ते. हो जायंट खारुताई. ओके ओके ठीक आहे, या पुढे तुम्ही या. त्याला मराठीमध्ये सांगतो मी, शेखरू म्हणतात. हो ना, मराठी आपण पुण्यात राहतो थोडंफार मराठी काय म्हणतात? शेखरू. शेखरू ताई तुमचं नाव? ज्योती. ज्योतीताई दुसरा विनर मिळाल्यात आपल्याला. थोड्या टाया कमी पडतात बरं का. भरपूर प्रश्न आहेत, मला 16 प्रश्न आहेत, 16 गृहिणी, अजून 14 निवडा तुमच्यातलेच येणार आहेत कोणीतरी, त्यामुळे दुसऱ्यांसाठी थोडंफार ते टाळ्या. क्रिकेट बघता काय? क्रिकेट बघता? बघायची नसली तरी बघावी लागत असेल कधी कधी. हो ना, ठीक आहे. चला, रावळपिंडी एक्सप्रेस कोणाला म्हणतात? रावळपिंडी एक्सप्रेस किसको कहा जाता है क्रिकेट में किसको कहा जाता है? रावळपिंडी. तुम्ही दिलंय उत्तर, तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट झालाय दुसऱ्या राऊंडमध्ये. या ताई, या तुम्ही 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 आप. शोएब अख्तर. रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरला बोललं जातं. कुठल्या देशाचा आहे तो? पाकिस्तान. पाकिस्तानचा आहे शोएब अख्तर. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे ताई, उत्तर बरोबर आहे. ताई नाव सांगा तुमचं. वर्षा ताई आहेत आपल्या तिसऱ्या विनर. लोकसभेच्या सभासदांना काय म्हटले जाते? पार्लमेंटमध्ये जे जातात, निवडून जातात, त्यांना काय म्हटलं जातं? क्या कहते हैं उनको पार्लमेंट में? यहाँ से भी जो जाते हैं उनको क्या कहा जाता है? आज आपने उत्तर दिया है ऑलरेडी. खासदार म्हटलं जातं पार्लमेंटमध्ये जातात ते. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्यांना माहिती आहे? मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतात. खासदार बरोबर आहे का? अहो मग घाबरताय का? या ना पुढे. नाव सांगा. लीना भांबरे. लीना भांबरे आपल्या 4th विजेता आहेत. सोपा प्रश्न विचारतो, भारताची आर्थिक राजधानी कोणती? ताई तुम्ही सारखं वरती करताय, तुमचं झालेलं आहे, तुम्ही सेकंड राऊंड मध्ये झालाय सिलेक्ट. आजी येतोय तुम्हाला, या पुढे या. आजी दुसऱ्यांना विचारू नका, तुम्हाला येत असेल तर सांगा. मुंबई. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई. या ना आजी, आजी तुम्ही जाऊ नका. माहिती आहे तुम्हाला मुंबई आणि देशाची राजधानी? मग दिल्ली. आर्थिक राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे ना. मग घाबर आजी, सांगा ना नाव सांगा तुमचं. शुभदा वैद्य. शुभदा वैद्य आजी आहेत. बघा या ठिकाणी कॉम्पिटिशन टफ होतोय. आजी आल्यात आता कॉम्पिटिशनमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शो झालेत ना जेवढे, त्यामध्ये आजींनी बाजी मारलेली आहे बरंच. कॉम्पिटिशन टफ होतं आहे बरं का. जनगण हे राष्ट्रगीत कोणी लिहिलंय? जनगण हे राष्ट्रगान किसने गाया आहे? ठीक आहे, लिखाय गाया कोणाला येतोय?
अरे लहान मुलांना तुमच्यासाठी नंतर गेम शो आहेत, खूप वरती आलेत आहात, खूप वरती आलेत ह्यात, या ठिकाणी आपण संधी नाही दिलेली, या ताई या पुढे. रवींद्रनाथ टागोर. काय वाटतं तुम्हाला? ताई नाही, या ताई म्हणतात नाही. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. त्यांनी वंदे मातरम. ताईंचं उत्तर एकदम बरोबर आहे. ताईंचं नाव सांगा. अश्विनी वलवे. अश्विनी ताई आहेत आपल्या पुढच्या विजेता. मोबाईल सगळे वापरतात, मी विचारणार नाही कोण वापरतात, सगळेच वापरतात मोबाईल. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? फक्त ताईंचा हात वरती आला आहे. फक्त या ताई, पुढे या. प्राउडने करू नका, कोणाला येत असेल फक्त हात वरती करा. भ्रमणध्वनी. मोबाईल सगळे वापरतात, फक्त ताईंचा पहिला हात वरती होता. ताई जाऊ नका, या इकडे. नाव सांगा. रेश्मा. रेश्मा ताई आहेत आपल्या पुढच्या विनर. आपले राष्ट्रपितामा माहिती आहेत ना, गांधीजी, त्यांची पुण्यतिथी. तुम्ही दिलंय उत्तर, तुम्ही ऑलरेडी सेकंड राऊंड मध्ये सिलेक्ट झालाय. इकडे या, तुमच्या तुम्हालाच विचारतो. 30 जानेवारी. 30 जानेवारी पुण्यतिथी. आणि जयंती माहिती आहे? 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. अगदी योग्य उत्तर आहे ह्यांचं पुढच्या राऊंड साठी. ताई तुमचं नाव? भाग्यश्री कुलकर्णी. भाग्यश्री कुलकर्णी ताई आहेत पुढच्या राऊंड साठी. महाराष्ट्र, महाराष्ट्र आपला, महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाला काय म्हणून संबोधले जाते? म्हणजे आपल्याकडे जे डोंगर आहेत, ताई सांगू नका, प्लीज कृपया सांगू नका. ज्यांना येत असेल फक्त हात वरती करा. या सह्याद्री. सह्याद्री आपले जे पश्चिम घाट आहे जो, त्याला सह्याद्रीच्या रांगाच म्हणतात. सह्याजीच्या रांगा म्हणतात, बरोबर. माहिती आहे तुम्हाला? उत्तर बरोबर आहे ताई. नाव सांगा तुमचं. सुनीता साळुंखे. सुनीता ताई आहेत आपल्या पुढच्या विनर. आपली या ठिकाणी मुळामुठा नदी वाहते. मुळामुठा सगळ्यांना माहिती. ती मुळामुठा नदी पुढे जाऊन कुठल्या नदीला मिळते? ताईंनी आधी हात वरती केला. तुम्ही गेम शो पाहिलेत मला माहिती आहे, युट्यूबवर पाहिलेत तुम्ही. खरे सरांनी सांगितलंय. खरे सरांनी सांगितलंय उत्तर. बरं येतं या पुढे. एकच हात वरती आहे त्यामुळे. भीमा नदी. भीमा नदी अगदी उत्तर बरोबर आहे. एकच हात वरती होता ताईंचा. अगदी उत्तर बरोबर. ताई नाव सांगा तुमचं. हो का? नाव सांगा आता. उमा खरे. ताई या, या एक मिनटं, एक मिनटं. आपण गेम शो बरंच झाला, प्रश्न उत्तर झाली. ताई आता नाव घेणार आहेत. मला नाही येत. ये नाव घ्या. येत नाही. अरे अरे ठीक आहे ताई. बरं नाव कोण, बरं कोणाला येतं? छान नाव कोणाला येतंय? छान नाव कोणाला येतंय? या कोण, या ना ताई, या या. पण ताई आपण गेम शो नंतर इथे नक्की घेणार आहेत आणि गेम शोची सुरुवात तुमच्या नावाने होणार आहे. पाठ करून या पुढच्या वेळेस. या ताई. अत्रावळी पतावळी पतळी भात भाताव तूप तुपासारखे राहायला चिळेबंदी वाडा वाढत होती तुळस तुळशीला घालते पाणी आधी होते आईबापांची ताणी आता झाले अविनाश रावांची राणी. अरे ताळ्या एकदा सगळ्यांनी. मस्त. अजून कोणाला येते? या. आदलं घर मधलं घर मधल्या घरात कॉट कॉटवर गादी गादी उशी उशी बशी बशीत घड्याळ घड्याळात वाजली एक आनंदरावांचं नाव घेते तुप्यांची लेख. छान, एक नंबर. चला आता मेन येणाऱ्या पिक्चर बघता ना सगळे, थोडे पिक्चरच्या संदर्भात आणि अपकमिंग पिक्चरचं सगळ्यांनाच माहिती असेल. आणि सलमान म्हणलं की काय त्याच्या येण्याच्या आधी वर्षाआधीपासूनच न्यूज असते आणि सगळ्यांना माहिती असतं. मग त्या संदर्भातच आहे, येणाऱ्या कुठल्या सिनेमात सलमान खान पहिलवानाच्या भूमिकेत आहे? तुला येतंय? येतोय कोणाला? सलमान खानच्या मूवीज बघता ना सगळे बघतात. मग अपकमिंग म्हणजे पुढे येणाऱ्या, येणाऱ्या. या ताई तुम्ही उत्तर दिलंय का या आधी? दिलंय ना तुम्ही. या ना पुढे, या. सांगू नका कोणी, तुमची संधी हुकू नका पैठणीची. बोला. राम रतन धन पायो. नाही येत आहे उत्तर. येत आहे. या. प्रेम रतन धन पायो. राम रतन धन पायो, प्रेम रतन धन पायो. येत आहे त्यांचा प्रेम रतन धन पायो येतोय पिक्चर, पण त्याच्यामध्ये नाहीये. नाही नाही नाहीये. सलमान खान पहिलवानाच्या भूमिकेत नाहीये. ओ तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का? नाहीये.
ठीक आहे चालेल, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. येत आहे तुम्हाला? आता गुगलवर सर्च मारून आलात का? सुलतान. सुलतान प्रेमरतन धन पायो काय तुम्ही सांगितलं? हा काहीतरी. आणि सुलतान बघितलंय तुम्ही? ट्रेलर बघितलाय. ताईंचं अगदी उत्तर बरोबर आहे. सगळे सलमानचा पिक्चर बघता पण अपकमिंग पिक्चर माहिती नसतो. ठीक आहे ताई, आपल्या 11व्या विनर आहेत. ताईंचं नाव? सोनाली मुळे. सोनाली मुळे ताई आहेत पुढच्या विनर. या ताई. महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा. जर बरेच जण म्हणत असेल पुणे आहे, पुणे विद्येचं माहेरघर आहे, पण नाही बरं का? मी आधीच सांगून टाकलो, क्ल्यू देतो तुम्हाला, पुणे नाही आहे. विद्येचं माहेरघर असलं तर ताईंचा हात लगेच खाली गेला, पुणे नाही आहे बोललं की. म्हणून सांगितलं ताई मला माहिती होतं पुणे. पुणे या ना, ताईंना संधी देऊया आपण एकदा. या सिंधुदुर्ग पुढे. नाही नाही, नाव घेतलं त्यांनी ताईंनी. काय? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग कोकणातला येते. सिंधुदुर्ग असू शकतं काय कोकणामध्ये? हा सिंधुदुर्ग अगदी उत्तर बरोबर आहे. आपण म्हणतो पुण्याचं, पुणे नाही पण सिंधुदुर्ग अगदी बरोबर. ताई सिंधुदुर्गाच्या आहात तुम्ही? तुम्ही तिथल्या? मग तुम्ही पुण्याच्या आहेत. ठीक आहे चांगलं. ताई नाव? सोनल वलवे. ओके सोनल ताईसाठी एकदा पुन्हा एकदा टाळ्या. ताईंनी उखाणाही छान घेतला होता. जगातील सर्वात उंच इमारत कोणती? जगातील सर्वात उंच इमारत. जगातील सर्वात उंच इमारत. या ताई पुढे. दुबई बुर्ज खलिफा. दुबई मध्ये बुर्ज खलिफा. बरोबर आहे? बरोबर आहे. बच्चे कमी बच्चे कंपनी म्हणतात. बरोबर आहे. ठीक आहे ताई, बच्चे कंपनी म्हणतात म्हणजे मला बरोबरच म्हणावं लागले. या ताई नाव सांगा तुमचं. शीतल शेळके. शीतल शेळके ताई आहेत. अंतिम तीन वर गाता. अंतिम तीन. कोणता मराठी चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला आहे? ताई तुम्ही उत्तर दिलंय? तुम्ही पण उत्तर दिलंय ना? नाही दिलेलं. या पुढे. कोर्ट. कोर्ट सगळ्यांना माहिती आहे कोर्ट. ठीक आहे आजींचं उत्तर अत्यंत बरोबर आहे. या आजी पुढे. या पुढे. या पुढे. तुम्ही कोर्ट लगेच सांगितलं. बघितलं पिक्चर? पाहिलंय. छान आहे. मराठीमध्ये खूप कमी मनोरंजनपूर्व सिनेमे येतात आणि कोर्ट खूप नाही पण परंतु एक सामाजिक विषयाला हात घालणारा पिक्चर आहे. पण ऑस्करसाठी नामांकन शॉस नंतर तोच झालेला आहे. ठीक आहे ताई तुमचं नाव? आजी. उर्मिला शेपाळ. उर्मिला आजी आहेत या पुढच्या. आता राहिल्या अंतिम दोन. आजच्या काळामध्ये ATM कोण वापरत नाही असा प्रश्न पडतो ना? सगळेच वापरतात. ठीक आहे ATM वापरतात तर मग ATMचा फुल फॉर्म सांगा. सगळ्यांना माहिती आहे म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे. इकडून हातच नाही वरती आले. तू ये. ऑटोमेटेड टेलर मशीन. पण ताई तुझं उत्तर अत्यंत बरोबर आहे. इकडे ये. वेदांती आवटी. वेदांती होती. पुढे. महाराष्ट्रातील 52 दरवाजांचे शहर कोणते? मला माहिती होतं कमी हात वरती येणार आहेत. या आजी. या पुढे. कोणतं? मला हात कमी येतात बरं का? हात खूपच कमी. आणि आजींचं उत्तर? औरंगाबाद. आजी म्हणतात औरंगाबाद. 52 दरवाजांचं शहर. 52 दरवाजांचं शहर औरंगाबाद. बरोबर आहे. तुम्ही सगळे म्हणतात बरोबर आहे म्हणून मला बरोबर म्हणावं लागतंय. ओके अशा प्रकारे आपल्या 16 विजेता या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या गेम शोमध्ये ज्याचं नाव आहे स्वामिनी प्रस्तुत आली लक्ष्मी आपल्या घरी. याचे सहप्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र आणि जॉयलोका ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण घेऊन आलो आहे हा गेम शो ज्याचं प्रक्षेपण नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनीवर होतं. नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनी ही समाजातील पुण्यातील तळागाळातील न्यूज नेटवर्क किंवा बातम्या आपल्यापर्यंत पोचवते आणि समाजाचे प्रश्न सोडवते. तर आपण या गेम शोच्या दुसऱ्या राऊंडमध्ये आहेत. या ठिकाणी मला 16 काय गृहिणी आहेत या ठिकाणी. थोड्याशा टाळ्या होऊ द्यात. टाळ्या. म्युझिक. चला थोडस एनर्जी. थोडस टाळ्या. मागे टाळ्या. छोटे कंपनी आता टाळ्या. तुमच्यासाठी गेम शो करायचं ना. टाळ्या. जोरात जोरात जोरात. बॉल ठेवायचं नाही अजिबात आपल्याकडे स्वतःकडे. आजी काही हरकत नाही. आजी या इकडे. पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला संधी मिळेल. तुमचं नाव सांगा. भारती मोरे. भारती ताई होत्या. परंतु गिफ्ट तुमच्यासाठी आहेत बरं का? भेटवस्तू आहे जॉयलोका ज्वेलर्सतर्फे. भेटवस्तू आणि गिफ्ट वाउचर आहे तुम्हाला मिळणार आहे. चला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. म्युझिक.
मशीन में चलने लगी है उसकी ब्रांडेड चाल। संगीत स्कूलचे सगळे खेळले असतील, संगीत बॉल पहिल्यांदाच खेळत असाल माझ्या मते। थोड्या टाळ्या 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 टाळ्या, उत्साह कमी नाही। यातील एक गृहिणी या ठिकाणी जिंकणार आहे, पैठणी पैठणी जिंकण्याची संधी आहे इकडे। चला आला आला अजी पटकन। नाही नाही तुमच्याकडे बॉल होता। या 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 इकडे या इकडे या इकडे या इकडे या। नाव सांगा। उमा। पुढे खरे। ठीक आहे ताईंचं पहिल्यांदा सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्या वाजून ताईंचं अभिनंदन करा, कारण ताईंनी या ठिकाणी शो ऑर्गनाइज करण्यासाठी बरेच मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे ताईंचं पूर्ण एकदा टाळ्या। पुढे कार्यक्रमाला पुढे सुरुवात करूया। म्युझिक जोरात 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 जोरात, बॉल थांबला नाही पाहिजे। नाही तुमच्याकडे होता। या या पुढे या पुढे या पुढे। नाव सांगा। अश्विनी वल्वे। ठीक आहे चालेल, तुमची संधी गेली, पण बॉल हातात ठेवला असता ना तर झालं असतं। काही मध्ये चला। ठीक आहे पुन्हा एकदा सांग। ऑर्गनायझिंग दिस अमेझिंग प्रोग्राम। थँक्यू थँक्यू थँक्यू। चला चला म्युझिक। आजींच्या काळातलं गाणं लागलंय। आजी होत ना तुमच्याकडे, आजींचा जोश बघा बरं का। आजी प्रॉपर हात नाही आजी। ठीक आहे काय अरे आजी मी बघण्याच्या नावात मला कळलं नाही, पण बॉल सोडला। नाही 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 तुमच्याकडे होता। या नाव। सोनल वल्वे। टाळ्या टाळ्या मागून थोडं टाळ्या। बारा चढ गया और बिगड़ टाळ्या 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 टाळ्या। बघा आता टाळ्या 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 थोडं टाळ्या। तुमच्याकडेच होता तुमच्याकडेच होता। नाव। भाग्यश्री कुलकर्णी। भाग्यश्री कुलकर्णी। ठीक आहे आता मी आहे ना बॉल काकींकडे जातो, आजी नाही म्हणणार मी। काकी म्हणाल। म्युझिक। हे गणराया वारसा हा शक्तीचा लागला म्हणा, नाद खुळा भक्तीचा नाम खोशा भाडा भिडला। चला 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 स्पीड वाढू द्या। काय या ताई पुढे। या नाव सांगा। शीतल शेके। कसं वाटलं ताई तुम्हाला या बॉल देऊन, कसं वाटलं? वाचले वाटलं का? ठीक आहे आता मी तुमच्याकडेच बॉल देतोय। ठीक आहे म्युझिक। जोरात नाही तुमच्याकडेच होता ताई। नाव काय? ज्योती। ज्योती ज्योती ताई होत्या। ताई तुमच्या बाजूला। ठीक आहे चला म्युझिक। अमावर राहो तुझी कृपा सावली, तुझा बाप बंधू सखा तुझा माऊली। अमावर राहो तुझी कृपा सावली, तुझा बाप तुझा बंधू तुझा माऊली। धाव घेती भेटी साठी। सोनाली मुळे। चला म्युझिक म्युझिक। तुझ्या पाय ठेवून माथा एक मागणे, ह्याची दान दे गा देवा तुझा विसरना भावा, विसरना भावा तुझा विसरना भावा। आस तुझ्या दर्शनाची लागली जीवाला, विसरना भावा तुझा विसरना भावा। या 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 द्या बोलल्या त्यांच्याकडे। बोला नाव काय होतं? शोभा बनकर। शोभा बनकर ताई होत्या। या नाही। नाव। वर्षा। वर्षा ताई होत्या।
चला तर शेवटच्या सहा जणी थोडासा टाळ्या कमी होत आहेत, इलिमिनेट झालं असलं तर बक्षीस मिळणार आहे तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, म्युझिक. चला या 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 चला. नाव? रेश्मा. रेश्मा ताई होत्या. म्युझिक. महिमा तुझा किमया तुझी रे, नाही दिशाना तू दुनिया तुझी रे. पाचणी राहिल्यात, या पाचणीची एक रुईने ठरणार आहे पैठणीची मांगली. हरवून जाता दिशा तू सारथी रे देवा, तुझा बाणी राखा आता भीती ना कुणाला. तुझ्याकडे होता. नाव ताई? वेदांती आवटी. वेदांती ताई होती, आता राहिल्या फक्त चार. आजी गेला नाही. नाही 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 नाही, या इकडे. काकी नाव सांगा तुमचं. शुभदा. वाईट. शुभदा काकी होत्या. आता तीन जणांमध्ये थोडस आता अंतर वाढवा. म्युझिक. आता फक्त दोन इलिमिनेशन होणार आहे, दोन पावलं आहे फक्त. तुमच्याकडे होता, तुमच्याकडे हातात होता. नाव सांगा. उर्मिला शेपाळ. उर्मिला काकी होत्या. आता फक्त टफ झालेलं आहे कॉम्पिटिशन, आता दोघी आपल्याला आहेत. म्युझिक. पैठणीची बिजेती मिळणार आहे शेवटचं ताळ्या. आता याच्या अंतिम पैठणीची बिजेती मिळणार आहे आपल्याला. खूप टफ कॉम्पिटिशन जात आहे. पैठणी आई बॉल प्रॉपर पकडायचा आहे, प्रॉपर पकडायचा आहे. कृपा सावली तुझा बाप बंधू सखा तुझा माऊली. राहो तुझी कृपा सावली तुझा बाप तुझा बंधू तुझा माऊली. धाव घेत भेटीसाठी तुझी लेकरे, तुझ्या पायी ठेवून माता एक मागणे ह्याची दान दे गा. ताई या पुढे या. नाव सांगा. लीना भांबरे. लीना भांबरे ताई या ठिकाणी या गेम शोच्या विनर ठरलेला आहे. थोड्याशा टाळ्या. साड्यांची महाराणी स्वामींनी प्रस्तुत आली लक्ष्मी आपल्या घरी या गेम शोचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या गेम शोमध्ये आपल्याला अंतिम विजेत्या मिळालेल्या आहेत. त्या विजेत्यांचं नाव आहे लीना भांबरे ताई. थोड्याशा टाळ्या. या गेम शोमध्ये इतकंच. आता तुर्तास एक ब्रेक. पुन्हा एकदा आपल्याला स्वागत आहे या गेम शोमध्ये ज्याचं नाव आहे साड्यांची महाराणी प्रस्तुत आली लक्ष्मी आपल्या घरी. या जे सहपॉन्सर आहेत बँक ऑफ महाराष्ट्र आणि जयलोका ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी नेक्स्ट जनरेशन न्यूज आपल्यासाठी घेऊन आला आहे हा गेम शो ज्याचं नाव आहे आली लक्ष्मी आपल्या घरी. आली लक्ष्मी आपल्या घरीच्या आपण अंतिम टप्प्यात आहोत. या ठिकाणी आपल्याला स्वामिनी मस्तानी पैठणीची विनर मिळालेली आहे. या स्वामिनी मस्तानी पैठणीच्या विनरबरोबरच आपण इतर बक्षिसांचंही वितरण या ठिकाणी करणार आहोत. आपल्या बरोबर महेश खरे आहेत, त्यांच्याच हस्ते या ठिकाणी वितरण होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या. मी नाव पुकारेल त्या विजेतीनी गृहिणींनी पुढे यायचं आहे. भारती ताई मोरे या. टाळ्या थोड्याशा बक्षीस वितरणाला. जयलोका ज्वेलर्स तर्फे या ठिकाणी गिफ्ट वाउचर आणि गिफ्ट या ठिकाणी देण्यात येते. एक भेटवस्तू, आकर्षक भेटवस्तू आणि गिफ्ट वाउचरचं या ठिकाणी ताईंना देण्यात येते. पुढचं आहे उमा खरे या. या खरे सरच देत आहेत त्यांना बक्षीस. टाळ्या. थँक्यू. त्यानंतर अश्विनी. अश्विनी ताई बलवे या ताई. जॉयलोका ज्वेलर्सतर्फे गिफ्ट वाउचर आणि गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देण्यात येत आहे. सोनल बर्वे या.
घरातच जातात का दोन्ही बक्षीस? ठीक आहे, दोघांचाही अभिनंदन, दोघींचाही अभिनंदन या ठिकाणी गेम शो मध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल. जयलोकास ज्वेलर्स तर्फे गिफ्ट वाउचर आणि गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देणं. भाग्यश्री ताई कुलकर्णी या 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 पुढे या. त्या गिफ्ट वाउचर आणि गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. पुढे शीतलताई शीतलताई शेळके या 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 शीतलताई शेळकेंना या ठिकाणी जयलोकास ज्वेलर्स तर्फे गिफ्ट वाउचर आणि गिफ्ट हॅम्पर. ज्योतिताई ज्योतिताई कुठे या या ताई पुढे या. ताईंचा प्रत्येक प्रश्नाला हात वरती होता. सोनाली ताई सोनाली ताई मुळे या ताई मंत्र चुकला तुमचा कुठेतरी. नाही ताईंना गिफ्ट वाउचर आणि गिफ्ट हॅम्पर देण्यात येते. नक्की पुढच्या वेळेस बरं का मंत्र पाठ करून या तुम्ही. शोभाताई बनकर या ताईंना गिफ्ट वाउचर आणि गिफ्ट हॅम्पर. वर्षाताई वर्षाताई या गिफ्ट वाउचर आणि गिफ्ट हॅम्पर जयलोकास ज्वेलर्स तर्फे या ठिकाणी देण्यात येते. त्यानंतर सेमी फायनलिस्ट जे पाच होते त्यांना स्वामिनीतर्फे या ठिकाणी गिफ्ट वाउचर आणि जयलोकास ज्वेलर्सतर्फे गिफ्ट वाउचर देण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या विनर आहेत रेशमाताई. रेशमाताई या. वेदांती आवटी या. शुभदा वैद्य काकी. इथं सगळ्यांना मी विनंती करतो यापुढे काकींना काकीच म्हणा बरं का. उर्मिला ताई या. त्यानंतर स्वामिनीतर्फे गिफ्ट वाउचर आणि जयलोकास ज्वेलर्सतर्फे गिफ्ट वाउचर. त्यानंतर सुनीता साळुंके. सुनीता साळुंके या ठिकाणी स्वामिनीतर्फे गिफ्ट वाउचर आणि जयलोकास ज्वेलर्सतर्फे गिफ्ट हॅम्पर. धन्यवाद ताई. त्यानंतर आता वेळ आली ती या. आता वेळ आली पैठणीची. स्वामिनीची मस्तानी पैठणी जिंकली. कोणी जिंकली? ताई पहिल्याच आल्या घ्यायला. ताईंचं नावही पुकारलं ना ताई पहिल्याच आल्यात घ्यायला. ताई मगाशी आमच्या अँकरनी प्रश्न विचारलेला किती वेळा तुम्ही साडी खरेदी करता? सांगितलं ना पूर्ण दिवस जातो परत ती दुसऱ्या दिवशी देऊन येते परत. हो का? आता आम्ही पैठणी घेणार नाहीत परत. नाही दिली तर परत मिळणार नाही तुम्हाला. देणारही नाही ना काकी काय म्हणतात? देणार नाही. ठीक आहे आपले विनर आहेत. एकदा जोरदार टाळ्या. कोणासाठी? लीना भामरेंसाठी एकदा जोरदार टाळ्या. यावेळेस पैठणी नाही मिळाली पण पुढच्या वेळेस मिळेल. थोडं जोरदार टाळ्या पण नाही एकदा. ताई मंत्र म्हणून या. ठीक आहे चला आप खरे मॅडम या ठिकाणी देत आहेत. द्या सुटत नाही आहे का? ताई पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला दोन गोष्टी करायच्यात. एक तर पैठणी जिंकायची आहे आणि दुसरं गेमच्या सुरुवातीला नाव घ्यायचं आहे. आता परत करणार का तुम्ही? या आमच्या अशा प्रकारची साडी तुम्ही स्वामिनीमध्ये जाऊन खरेदी करू शकता. चार शेवटच्या ज्या विनर होत्या त्यांना स्वामिनीचं गिफ्ट वाउचर दिलंय. ते गिफ्ट वाउचरवरती पण खरेदी करू शकता किंवा अशाही गेलात तरी तुम्ही खरेदी करू शकता. त्या ठिकाणी नेक्स्ट जनरेशन वृत्तवाहिनीचं या गेम शोमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं आला होतात असं जरी सांगितलं तरी तुम्हाला भरघोस त्या ठिकाणी. आता टाळ्या थोड्याशा यांच्यासाठी आणि त्यांना खूप साडी आवडलेली आहे पैठणी. खूप सुंदर आहे ना? आता उद्या परत करायला या तुम्ही. नाही नाही येणार. ठीक आहे चालेल. ओके साड्यांची महाराणी स्वामीने प्रस्तुत आली लक्ष्मी आपल्या घरी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी काकडे सिटीमध्ये करण्यात आलं होतं. अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन आपण नवरात्रीमध्ये केलं आणि नवरात्रीमध्ये यशस्वी प्रक्षेपणानंतर नैजनेश वृत्तवाणी हे दिवाळीमध्येही अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन करत असते. या कार्यक्रमाचं आयोजन आपण काकडे सिटीमध्ये करण्यात आलं होतं. या ठिकाणी नीला भांबरे यांना आपले पैठणीची मानकरी ठरल्या. त्याचप्रमाणे या सर्व गृहिणी या ठिकाणी प्रत्येक भेटवस्तू आणि या 16 गृहिणींना या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी भेटवस्तू जयलोकास ज्वेलर्स आणि स्वामीतर्फे या ठिकाणी भेटवस्तू आणि गिफ्ट वाउचर या ठिकाणी देण्यात आलेत. त्यामुळे हा गेम शो असा सुरू राहणार आहे. दिवाळीतला गोडवा हा या शोच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहे आणि हा शो असाच पुढे पुढे वाढत जाणार आहे. पुन्हा भेटूयात आपण याच दुसऱ्या सिटीमध्ये पुण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण या गेम शोच्या माध्यमातून पोहोचणार आहोत. पुढच्या वेळेस आपण
दुसऱ्या सोसायटीमध्ये अशाच प्रकारचा गेम शोचा ऑर्गनाईज करणार आहोत आणि अशाच प्रकारचे एन्जॉय किंवा धमालपूर्ण गेम शोचं आयोजन आपण यापुढेही करू. स्वामींनी साड्यांची महाराणी प्रस्तुत आणि लक्ष्मी आपल्या घरी.